माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल काढलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील कावळा नाका इथं महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. पुरुषांना जे जमतं ते महिलांना जमणार आहे का, अशा स्वरूपाचं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी भगीरथी महिला मंडळाच्या कार्यक्रमात केलं होतं आणि त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान धनंजय महाडिक नेमकं महिलांबद्दल काय म्हणाले होते आपण अगोदर ऐकूया. काँग्रेसची लोक येतील सांगतील आणि एक महिला आम्ही उभा केली आहे, तुम्ही सगळ्या महिला आहेत, ती बिचारी आहे, तिला मतदान करा. मला सांगा, तुमच्या कुटुंबातला तुमचा पती एखादा प्लंबिंग काम करत असेल, तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे? गो जमणार आहे का? तुमचा एखादा नवरा इलेक्ट्रिशियन असेल, तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम जमणार आहे का? ज्याचं काम त्याने करायचं असतंय. दरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू झालेली आहे. भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याची क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि आज कावळा नाका येथे आंदोलन सुरू आहे आणि महिला काळी साडी प्रदान करून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या निषेध नोंदवत आहेत. काय तुमची भूमिका आहे? खासदार धनंजय महाडिक यांनी जो काही काल वक्तव्य महिलांच्या बद्दल केलं ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्या घरात सुद्धा एक महिला एक पदाधिकारी होऊन गेलेली आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलंय हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही सर्व पक्षीय महिला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, महाआघाडी मार्फत जयश्री जाधव यांच्याबद्दल, भावी महापौर यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहे. महिला आक्रमक आहेत, माझ्यासोबत माजी महापौर आहेत, काय सांगाल, काय भूमिका? काल माजी खासदार धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे. संपूर्ण महिला जातींचा त्यांनी अपमान केलाय. महिला त्यांना नगरसेविका म्हणून त्यांच्या पक्षाची चालते, गोकुळची अध्यक्ष म्हणून चालते आणि महिला आमदार झालेली चालत नाही काय? त्यांनी जे शब्द केलं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी, एक महापौर होते, महिलांची माफी मागावी अशा प्रकारची मागणी यांनी केलेली आहे आणि महिला आक्रमक आहेत. कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.